नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वप्ना. जर पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हा सगळ्यांचं या चॅनलवर मनापासून स्वागत. अंदाजे 2-2.5 महिन्यांपूर्वी या चॅनलवरती मी एक व्हिडिओ केला होता, ज्याचा टॉपिक होता अस्सल महाराष्ट्रीयन ऑथेंटिक नऊवार साडी ट्रिप. आणि त्या व्हिडिओच्या खाली मला एक इंटरेस्टिंग रिक्वेस्ट आली होती, ज्याचा विषय होता लावणी साडी ट्रिप. या रिक्वेस्टचा मला मनापासून आनंद झाला. याची दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे हा ट्रिप करण्याचा मी ऑलरेडी विचार करत होते आणि याची रिक्वेस्ट मला समोरून आल्यामुळे मी आणि माझे व्ह्युअर्स एकाच पेजवर असल्याचा अर्थातच मला मनापासून खूप आनंद झाला. आणि दुसरी रिक्वेस्ट म्हणजे दुसरा पॉईंट म्हणजे इंटरनेटवर आपण जेव्हा लावणी साडी ड्रेप म्हणून सर्च करतो तेव्हा आपल्याला नऊवार किंवा काष्टा साडी ड्रेप याचे सजेशन्स येतात. कुठेही लावणी साडीचा, ऑथेंटिक लावणी साडीचा ड्रेप अवेलेबलच नाही आहे. म्हणजे काय, तर इंटरनेटच्या दृष्टीने काष्टा साडी, नऊवार साडी ड्रेप आणि लावणी ड्रेप या दोन्हींमध्ये काहीच फरक नाही आहे. पण आपल्याला माहिती आहे की ते तसं नाही आहे. आणि हे माहीत असलेला एक जाणकार प्रेक्षक वर्ग मला मिळाला, याचा मला खरंच मनापासून आनंद झाला. तुम्ही स्क्रीनवर नऊवार काष्टा साडी ड्रेप आणि लावणी ड्रेप दोन्ही पाहू शकता. नऊवार साडीला पायघोळ काष्टा असतो आणि लावणी साडी दोन्ही पायावर घट्ट असते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. आणि हाच त्यांच्यातला एकमेव आणि महत्त्वाचा फरक आहे. रिक्वेस्ट आल्या दिवसापासून मी या ड्रेपवरती काम करत आहे. जयश्री गडकरांपासून ते अमृता खानविलकरपर्यंत सगळ्यांच्या लावण्या मी लागोपाठ एकापाठोपाठ एक लिटरली पुन्हा पुन्हा पाहिल्या. पिक्टोरियल रेफरन्स व्यतिरिक्त एकही ट्युटोरियल याचं ऑनलाईन अवेलेबल नाही. इतक्या वेळा हा ड्रेप मी ट्राय केला ना की लिटरली या ड्रेपने माझा घाम काढला. आय एम नॉट किडिंग. आजही हा ड्रेप ऑथेंटिकली कसा केला जातो मला माहीत नाही, पण माझ्या फेल्ड अटेम्प्टमधनं मी जे काही शिकले किंवा छोटे छोटे हॅक्स मी शोधून काढले ते वापरून आजचा हा ड्रेप मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. मला माहिती आहे की ड्रेप अजूनही परफेक्ट नाही आहे, याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटला अजूनही जागा आहे. पण या ड्रेपचे मी इतके फेल्ड अटेम्प्ट्स केले ना की 100 पैकी 75 मार्क्स मिळाले तरी मला सेलिब्रेट करावं असं वाटलं. अँड हेन्स दॅट स्टार्टिंगचा लिटल डान्स. मी यावर अजूनही पुढे काम करत राहीन. आणि या ड्रेपला सिल्क किंवा जॉर्जेट फॅब्रिकमध्ये कसं करायचं याचा एखादा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढे नक्की घेऊन येईल. पण आत्तापुरतं आजचा हा व्हिडिओ एन्जॉय करूयात. होपफुली यू गाईज विल लाईक दिस व्हिडिओ. आणि आता जास्त वेळ न दवडता लेट्स बिगिन द व्हिडिओ. या ड्रेपसाठी अर्थातच आपल्याला लागणार आहे नऊवार साडी. या नऊवारीला मी नेसत्या बाजूला 1 मीटरचा जोड दिला आहे, म्हणजे साडी नेसताना पुढे कमी पडणार नाही. पुढे साडी नेसताना मी ते दाखवेनच. घुंगरू, काही सेफ्टी पिन्स, सुपारी किंवा कॉइन्स आणि स्क्रीनवर दिसत आहेत तशा साडीला मॅचिंग अशा 3 दोऱ्या. तर ही आहे माझी लावणीसाठीची आजची नऊवार साडी. त्यातून मी घातलं हे सायक्लिंग शॉर्ट्स आणि तात्पुरतं आत्ता मी हे ब्लाऊज घातलं आहे. पुढे मी हे चेंज करेन. आता ड्रेपला सुरुवात करूयात. सर्वात आधी सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे या नऊवारीला मी नेसत्या बाजूला 1 मीटर कापडाचा जोड दिला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साडीचा एक वेढा पूर्ण करून या प्रकारे आपण उजव्या कमरेवर एक गाठ मारून घेणार आहोत. गाठ एकदम पक्की बांधायची आहे कारण पुढे आपली पूर्ण साडी या गाठेवरच टिकणार आहे. या प्रकारे उजव्या कमरेवर गाठ मारून झाली की उरलेली साडी आपल्या उजव्या बाजूला यायला पाहिजे या प्रकारे. आणि आता हे जे टोक दिसत आहे माझ्या उजव्या पायावर ते आपल्याला डाव्या पायावर व्रॅप करून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि व्रॅप करून झालं की साडीचा मागचा हा पॉइंट या प्रकारे दोन्ही पायावर कम्फर्ट येईल या प्रकारे खेचून पुढे आणायचा. आणि पुढे आणलेला हा पॉइंट पोटावर गाठ मारलेला पहिला लेअर जो आहे त्यातून असा बाहेर काढायचा. बाहेर काढलेला हा पॉइंट मला पुढे तात्पुरता थोडा वेळ लागणार नाही आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजला एक सेफ्टी पिन लावून मी त्याला लॉक करून ठेवते सेपरेटली. आणि आता या पुढची स्टेप जरा नवीन असेल तुमच्यासाठी, त्यामुळे लक्ष देऊन पाहाल. मगाशी डाव्या पायावर व्रॅप केलेली साडी आता आपण पायावर टाईट करून घेणार आहोत. आणि आता ओढून ताट केलेली ही साडी जशीच्या तशी राहावी म्हणून आपण त्यावर बांधू ही नाडी. एक नाडी मी बांधणार आहे गुडघ्यापासून खाली पोटऱ्यांवर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि या प्रकारे दोरीने वेढे देऊन देऊन गुडघ्यापासून खालचा भाग पोटऱ्यांवरचा आपण दोरीने घट्ट बांधणार आहोत, शक्य होईल तितकं टाईट. आणि आता ही दुसरी दोरी मी वर बांधणार आहे गुडघ्यापासून वरती मांड्यांच्या बाजूला. ही दोरी पण वेढे देऊन देऊन शक्य तेवढी टाईट बांधायची आहे, तुम्हाला सहन होईल तितकं टाईट. दोरी टाईट बांधली असली तरी पण माझी गुडघ्यांची मूवमेंट मात्र रिस्ट्रिक्टेड नाही आहे, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आणि या प्रकारे दोरीने बांधून आपण डावा पाय सेट केला. आणि आता करूयात उजवा पाय. आणि त्यासाठी दोन्ही पायाच्या मधला हा काठ उजव्या पायावरती या प्रकारे सेट करून घ्यायचा आणि त्यावर बाहेरच्या बाजूची ही साडी वर चढवायची आणि उरलेली साडी दोन्ही पायांच्या मधून बाहेर मागच्या बाजूला काढून घ्यायची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे.
आणि आता मागच्या बाजूला नेलेली ही साडी ओढून ओढून आपण उजव्या पायावर या प्रकारे घट्ट करणार आहोत. साडी पायावर घट्ट झाली आणि त्याला पायाचा आकार आला की आपण फक्त त्याला घोट्याच्या बाजूला या प्रकारे एक दोरी बांधणार आहोत. आणि आता हा वरचा पॉइंट जो तात्पुरता मी इथे खोचला होता तो काष्टा म्हणून मागच्या बाजूला खोचणार आहोत. आता या प्रकारे या ठिकाणी आता साडीला वेढा पडतो, तो वेढा आपण सोडवून घेऊ. आधी वेढा सोडवून झाला की पदराच्या बाजूला जायचं आणि आता आपण पदर करून घेऊयात. या प्रकारे साडी हातात एकत्र करायची आणि स्वतःभोवती एक वेढा पूर्ण करून डाव्या खांद्यावर टाकायची. पदर आपल्याला अगदी लांब असा हवा आहे, जेमतेम जमिनीला टच होईल या पद्धतीने, एवढ्या लेंथचा. आणि हा पदर आता मी या प्रकारे गळ्याभोवती गुंडाळून घेते, म्हणजे तो आपल्याला साडी नेसताना मध्ये मध्ये येणार नाही. पदर बांधून झाला की आपल्या पुढ्यात ही एवढी साडी उरणार आहे ज्याच्या आपण निर्या करणार आहोत. पण पुढे जाण्याआधी आपण आत्तापर्यंत काय काय केलं ते मी एकदा दाखवते. डाव्या पायावर आपण पूर्णपणे दोरीने असे वेढे मारून टाईट केलं आहे. उजव्या पायाला मात्र आपण फक्त घोट्यांच्या बाजूला एक दोरी बांधून साडी पक्की केलेली आहे. आता दोन्ही पायांना तुम्ही बघू शकता एकसारखा घट्टपणा व्हिडिओत दिसत असेल. आणि मागच्या बाजूला हा असा एक छोटासा रॅन्डम काष्टा आत्ता आपल्याला दिसतोय आणि त्याच्यावरतून हा पदर वरती गेला आहे आपल्या डाव्या खांद्यावर. मागच्या बाजूने आलेला हा काठ आपण डाव्या कमरेवरती असा तिरका ओढून घेतला आणि साधारण एवढा काऊल येईल एवढी साडी मोकळी सोडून देऊन आपण उरलेल्या साडीच्या निर्या घालणार आहोत. निर्या मी उजव्या कमरेपासून घालायला सुरुवात करते. साडी मोठी आहे त्यामुळे निर्या पण आपल्याला मोठ्या साईजच्या घालायला लागतील, म्हणजे त्या पोटावर खूप फुगणार नाहीत. या प्रकारे तीन बोटं आजच्या बाजूला आणि अंगठा आणि करंगळी बाहेरच्या बाजूला अशा चिमटीमध्ये अर्धगोलाकार साडी फिरवून आपल्याला निर्या घालायच्या आहेत. मग अशी म्हटल्याप्रमाणे एवढा काऊल सोडून देऊन आपल्याला निर्या उजव्या बाजूला ओपन करायच्यात. रेग्युलर सहावारी साडीमध्ये निर्या आपल्या डाव्या बाजूला ओपन होतात, पण नऊवारीमध्ये निर्या उजव्या बाजूला ओपन होतात आणि डाव्या बाजूला साडीची अशी क्लोज बाजू असते. आता हा निर्यांचा बंच मी उजव्या हाताच्या कोपराखाली असा पकडते आणि दोन्ही हात वापरून डाव्या कमरेवरून काठ तिरका पुढे पोटावर या प्रकारे ओढून घ्यायचा. पोटावरून पुढे आलेला हा काठ तुम्ही जास्तीत जास्त तिरका पुढे ओढून घ्याल. जितका जास्त तुम्ही तो ओढून टाईट कराल तितके जास्त तुमचे हिप्स शेप अप होतील. पुढे आणलेला हा काठ मी तिरका ओढून निर्यांच्या भोवती गोलाकार फिरवून या प्रकारे टाईटली तो पॉइंट मी निर्यांमध्ये ॲड केला. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता पोटावरची गुंडाळी मी जास्तीत जास्त टाईट करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे डाव्या कमरेवर आपल्याला एक्सपेक्टेड शेप मिळेल. फिरवून आणलेला तो काठ निर्यांमध्ये ॲड केल्यानंतर आपण त्या निर्यांची एक अशी गुंडाळी करणार आहोत, एक रोल करणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. निर्यांच्या या गुंडाळीचं पुढे आपण केळ बनवणार आहोत. या गुंडाळीला पूर्वीच्या बायका केळ म्हणायच्या, सो वी विल ऑल्सो कॉल इट अ केळ नाऊ. या केळावर आपण कव्हर चढवणार आहोत. सर्वात आधी जोड दिलेला जो साडीचा भाग आहे जो आपण गाठ मारण्यासाठी वापरला होता आतमधला, तो आपण या केळाच्या गुंडाळीवरती कव्हर म्हणून वर चढवणार आहोत. त्यामुळे तुम्ही पाहू शकता साडी ऑलरेडी खूप घट्ट आणि टाईट वाटतीये, पण तिला अजून सेफर टाईट करण्यासाठी आता आपण हे वरचं सेफ्टी पिन लावलेलं जे कव्हर आहे ते याच्या वर चढवणार आहोत, म्हणजे याला डबल लेअरिंग होईल. या प्रकारे हे दुसरं लेअरिंग चढेल या केळावर. लूज असलेल्या एका साईडनी आता मी त्यामध्ये हे कॉईन टाकते आणि पीळ घालून टाईट करून आपण ते ह्या बाजूने खोचून देऊ. आणि आता तुम्ही पाहू शकता या स्टेपनंतर साडी एकदम पक्की आणि घट्ट वाटतीये. आणि यानंतर आता बॉटलनेक पार्ट काष्टा. त्यासाठी निर्यांचा सेंटर शोधूयात पहिले. या प्रकारे निर्या फुलवून घ्यायच्या आणि त्यांचा एक रॅन्डम सेंटर पॉइंट पकडायचा. आणि आता हा जो सेंटर आपण शोधला निर्यांचा तो डाव्या हाताने मागच्या बाजूने काढून घ्यायचा. या प्रकारे आता पुढच्या बाजूने दोन्ही पायावर धोतीचा इफेक्ट सेम येईल या पद्धतीने मागच्या बाजूने काष्टा ऍडजस्ट करायचा. तुम्ही पाहू शकता दोन्ही पायावर काष्ट्याचा इफेक्ट सिमिलर आहे. आणि आता मागच्या बाजूने काष्ट्याचं हे टोक या पद्धतीने सरळ रेषेत पकडायचं आणि त्याच सरळ रेषेवरती शरीराकडच्या बाजूचं टोक आता आपण पकडणार आहोत. आतलं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका हाताने आपण हा काष्ट्याचा एक पॉइंट पकडलाय आणि आता दुसऱ्या हाताने काष्ट्याच्या त्याच पॉइंटच्या वरचा पॉइंट जो पदर म्हणून पुढे डाव्या खांद्यावर गेलाय तो पॉइंट पकडायचा. आता तो पॉइंट पकडला की खाली वाकून या पद्धतीने तो पॉइंट जास्तीत जास्त पुढच्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करायचा. हे करताना काष्ट्याचा हात जर तुम्ही खाली घेतला तर तुम्हाला हा पॉइंट जास्तीत जास्त पुढे नेता येईल, की ज्यामुळे तुम्हाला डाव्या पायावरती हा असा हिप्सवरती छानसा शेप मिळेल. या पॉइंटला आता तुम्हाला काष्टा थोडा ॲडजस्ट करायला लागेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. या पद्धतीने साडी ॲडजस्ट करून झाली की मागे काष्ट्याच्या बाजूला जाऊ. साडीची सुलट बाजू काष्ट्याच्या आतल्या बाजूला आहे. साडीचा काठ त्यामुळे आपल्याला असा फोल्ड करायला लागेल, म्हणजे सुलट बाजूचा काठ आपल्याला काष्टा म्हणून समोर मिळेल.
या प्रकारे दोन्ही काठ एकमेकांच्या बाजूला सेट झाले की आपण कमरेच्या मधोमध मागच्या बाजूने ते खोचणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. काष्ट्यावरून असा इस्त्री केल्यासारखा हात फिरवायचा म्हणजे ते एकमेकांच्या बाजूला छान सेट होतील. तात्पुरतं काष्ट्याचं एवढं सेटिंग आपल्याला पुरी आहे. नंतर आपण याला पुन्हा एकदा टचअप करणारच आहोत. समोरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता दोन्ही पायावरती पायघोळपणा आहे काष्ट्याचा, जो की आपल्याला टाईट करून घ्यायचा आहे. सुरुवात आपण डाव्या पायाच्या काष्ट्याला टाईट करण्यापासून करूयात. त्यासाठी काष्ट्याचा बाहेरचा भाग आपण दोन्ही पायांच्या मध्ये ढकलणार आहोत. तुम्ही व्हिडिओत पाहताय त्याप्रकारे सुरुवातीला पायाच्या घोट्यापाशी, म्हणजे साडीचा जो तिरका काठ येतोय आपल्या पायाच्या घोट्यापाशी, तो आपण घट्ट करून घेणार आहोत. साडीचा काठ घोट्यापाशी याप्रकारे घट्ट सेट केला की मागच्या बाजूचा काष्ट्याचा काठ सरळ ज्या पॉइंटला घोट्याशी येतोय त्या पॉइंटला आपल्याला घोट्यावर घुंगरू बांधायचे आहेत. हे घुंगरू ऍक्च्युली फक्त डान्सचा भाग नाही आहेत, तर त्यामुळे घोट्याकडे साडी आपली पक्की पण होतीये. ऍक्च्युली इट्स अ ड्युअल पर्पज. घुंगरू बांधून झाले की घोट्याकडे साडी या प्रकारे पक्की होते. घोट्याची साडी पक्की झाली आहे, आता आपण पोटऱ्यांकडे पक्की करूयात. त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पायांच्या मधून साडी आपल्याला मागे मागे खेचत न्यायची आहे, त्यामुळे घोट्यांची साडी पक्की होते. आणि जिथे जिथे तुम्हाला ती लूज वाटती आहे तिथे तिथे आपण आतमध्ये जी दोरी बांधली आहे त्याच्यामध्ये बोटाने आपण मागच्या बाजूने ही साडी खोचत खोचत जायची आहे, त्यामुळे पुढच्या बाजूने साडीला पोटऱ्यांचा आकार येईल. जिथे तुम्हाला वाटतंय की पोटऱ्यांवर साडी खोचायला दोरीचा स्कोप नाही आहे तिथे तुम्ही सेफ्टी पिन वापरू शकता. ड्रेपमधला हा सर्वात ट्रिकीएस्ट पार्ट आहे. अँड ट्रस्ट मी, हा 2+2 करा म्हणजे 4 होतील या लॉजिकने शिकवला नाही जाऊ शकत. पण जेव्हा तुम्ही ही साडी ट्राय कराल तेव्हा तुम्ही तुमच्या अंदाजाने साडी घट्ट करत करत जिथे जिथे तुम्हाला दोरीचं फील येतं आहे तिथे तिथे खोचायचं, आणि जिथे जिथे तुम्हाला दोरीचं फील येत नाही आहे तिथे तिथे सेफ्टी पिन वापरून टाईट करायचं, ह्याच लॉजिकने फॉलो होऊ शकतं. सो याच प्रकारे मी ही साडी पोटऱ्यांवर घट्ट करत चालली आहे. आणि आता तुम्ही बघू शकता साडी पोटऱ्यांवर बऱ्यापैकी घट्ट झाली आहे. आणि आता आपण गुडघ्यांच्या वरची म्हणजे मांड्यांच्या बाजूने साडी घट्ट करून घेऊ. मांड्यांवरची साडी घट्ट करतानाही आपण सेम लॉजिक वापरणार आहोत. ड्रेपचा जो नॅचरल फ्लो आहे तो फॉलो करत करत आपण मांड्यांवरती साडी टाईट करत जाणार आहोत. मांड्यांवरती पण साडी घट्ट करताना आतमध्ये आपण जी दोरी बांधली आहे त्यामध्ये साडी थोडी थोडी बोटाने खोचत जायचं आहे मागच्या बाजूने. आणि जिथे तुम्हाला वाटतंय दोरीचा स्कोप नाही आहे आतमधल्या बाजूने तिथे तुम्ही मागच्या बाजूने सेफ्टी पिन लावू शकता टुवर्ड्स द काष्टा आणि साडी टाईट करू शकता मांड्यावर. ऑनेस्टली दिस टेक्स टाईम अँड प्रॅक्टिस. इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. अंदाजाने तुम्हाला ही स्टेप येईल. आणि तुम्ही बघू शकता डाव्या पायावरची साडी आपली या प्रकारे घट्ट सेट झाली आहे. आणि आता या स्टेपनंतर दोन्ही पायांमधला फरक तुम्ही इथे स्पष्ट पाहू शकता. डाव्या पायावरची साडी घट्ट सेट केली आहे तर उजव्या पायाची आपण केलेली नाही आहे. त्याच्यातला दोन्हीतला फरक खूप विजिबल आहे. डाव्या पायावरती साडी घट्ट आणि टाईट असली तरी त्यामुळे माझी पायाची मूवमेंट मात्र रिस्ट्रिक्टेड नाही आहे. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आणि आता यानंतर उजव्या पायाची साडी आपण पायावर घट्ट करून घेऊ. त्यासाठी पण आपण सेम लॉजिक वापरणार आहोत. पायाच्या बाहेरच्या बाजूची साडी पायाच्या आतमधल्या दोन्ही पायाच्या आतमधल्या बाजूला ढकलत जायची. पहिले घोट्याकडचा काठाचा भाग सेट करून घेऊ. आणि काठाचा भाग घोट्यावर सेट करून झाला की त्यावर नेहमीप्रमाणे घुंगरू बांधून घेऊ. घोट्यावरची साडी आपण घुंगरांच्या साह्याने या प्रकारे घट्ट करून घेतली. आणि आता पुढे आपण पोटऱ्यांवरची साडी घट्ट करून घेऊ. नेहमीप्रमाणे बाहेरची बाजू आतमध्ये ढकलायची आहे दोन्ही पायांच्या मध्ये. आणि ही साडी पण मागच्या बाजूने काष्ट्यामध्ये ऍड होत जाईल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पोटऱ्यांवर साडी घट्ट करत जायचंय. यावेळी पोटऱ्यांवर खोचण्यासाठी आपण इथे दोरी बांधलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला इथे सेफ्टी पिन लावायला लागतील. या प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पोटऱ्यांच्या मागच्या बाजूला काष्ट्यांची साडी पोटऱ्यांवरती सेफ्टी पिनने लॉक करायची. आणि तुम्ही बघू शकता पोटऱ्यांवर साडी पक्की झाली आहे. उजव्या पायाच्या मांडीवर साडी ऑलरेडी टाईट आहे कारण आपण सुरुवातीला त्याचा काष्टा मागे खोचला होता इफ यू रिमेंबर. दोन्ही पायावर साडीचा टाईटनिंग इफेक्ट सेम आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आणि आता यानंतर मागच्या बाजूने काष्ट्यामध्ये आपण खूप सारं कापड पुढून ॲड केलंय त्यामुळे काष्टा मागून थोडा अनइवन झालाय असा. पण या स्टेजला आपण पहिले पदर करून घेणार आहोत कारण पदर सेट केल्यानंतर पण थोडा काष्टा डिस्टर्ब होतो त्यामुळे पहिले आपण पदर लावून घेऊ. त्यामुळे गळ्याभोवतीचा पदर मी या स्टेजला मोकळा केला. आणि मोकळ्या केलेल्या या पदराची वरची बाजू डाव्या खांद्यावर टाकली. आणि पदराच्या खालच्या बाजूचा हा काठ उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये या प्रकारे लॉक केला. आणि त्यानंतर खालच्या काठापासून ते वरच्या काठापर्यंत जाणाऱ्या छोट्या छोट्या अशा प्लीट्स केल्या. आणि या प्रकारे प्लीट सेट झाल्यानंतर आता मी पहिले ब्लाऊज चेंज करून येते.
आणि ब्लाउज चेंज केल्यानंतर आता मी या पदराच्या प्लीट्स खांद्यावरती सेफ्टी पिनने लॉक करते. पदर खांद्यावर लॉक केल्यानंतर प्लीट्स मी या प्रकारे सेट करत आहे. सगळ्या प्लीट्स आपल्याला वरच्या काठाशी एकत्र करायच्या आहेत, गळ्याकडच्या काठाशी नाही. या सरळ खाली जाणाऱ्या काठावरती सगळ्या प्लीट्स एकत्र केल्या की त्याला आता मी एका सेफ्टी पिनने या प्रकारे लॉक करते. वरच्या प्लीटच्या आतल्या बाजूने मी सेफ्टी पिन लावतीये इथे, म्हणजे ती बाहेरून दिसणार पण नाही आणि आपल्याला लावणीमध्ये एक्सपेक्टेड जी स्टाईल आहे पदराची ती पण मिळेल. आपला पदर इथे पूर्ण सेट करून झालाय. आता मागच्या बाजूने आपण काष्टाचं फायनल सेटिंग करून घेऊ. त्यासाठी हा लांबसडक पदर मी गळ्याभोवती असा गुंडाळून घेतला पुन्हा एकदा, म्हणजे मला फ्रीली पुन्हा एकदा हा काष्टा सेट करता येईल. पदर गळ्याशी गुंडाळून झाला की काष्टा या प्रकारे सेट करायचा. आधी एकदा खोचलेल्या बाजूच्या काष्ट्याची सेटिंग झाली की खाली वाकून या प्रकारे काष्ट्यावरून असा हात फिरवायचा आणि एकदम बॉटमला घोट्यांच्या बाजूला काष्टा असा ताठ करायचा आणि त्यांची लेंथ मॅच होतीये का ते बघायचं. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता माझा डाव्या बाजूचा काष्टा हा उजव्या बाजूच्या काष्ट्यापेक्षा थोडासा लांब आहे. त्यांची लेंथ इक्वल करण्यासाठी आता मी हा डावा काष्टा थोडासा उचलून पुन्हा एकदा वरती थोडासा खोचून देते. आणि आता यानंतर पुन्हा एकदा खाली वाकून दोन्ही काष्ट्यांची लेंथ मॅच होतीये का ते एकदा चेक करू. येस, दोन्ही काष्ट्यांची लेंथ मॅच होतीये. आणि आता यानंतर मी इथे या पॉईंटला एक सेफ्टी पिन लावून घेते, म्हणजे दोन्ही काष्टे सेम एकमेकांशी अटॅच राहतील. सेफ्टी पिन लावल्यानंतर दोन्ही काष्ट्यांवरून या प्रकारे मागून असा हात फिरवून घ्यायचा आणि तुम्ही पाहू शकता मागून आपला काष्टा असा दिसतोय. आता पुढून आपला पदर ऑलरेडी सेट आहे, त्यामुळे आता आपण त्याच्यावर कंबरपट्टा लावून घेऊ. कंबरपट्टा आणि घुंगरू या दोन्ही गोष्टी ऍक्च्युली या साडीची मेन बांधणी करण्याच्या कामाच्या दोन गोष्टी आहेत. घुंगरू आणि कंबरपट्टा या दोन्हींमुळे साडीला लुक पण येतो आणि ग्रीप पण. आणि आता या सगळ्या सोपस्कारानंतर आपलं फायनल लुक असं दिसतंय. आवर लावणी ड्रेप इज ऑल रेडी. तर हा होता माझा आजचा लावणी साडी ड्रेप. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ड्रेपमध्ये अजूनही थोडे इम्परफेक्शन्स आहेत, पण मी बॅकग्राऊंडमध्ये त्यावर काम करते आहे. मी प्रत्येक वेळी ट्रायलमध्ये जेव्हा साडी ड्रेप करायचे आणि एडिटिंगला बसायचे तेव्हा मला त्यात काही नवीन आयडिया सुचायच्या, नवीन हॅक्स सुचायचे आणि मी व्हिडिओ पुन्हा शूट करायचे. आत्ता पण हा व्हिडिओ शूट केल्यानंतर जेव्हा मी एडिटिंगला फायनल बसले तेव्हा मला पुन्हा काय काय नवीन हॅक्स सुचले आणि असं वाटलं की ते ॲड केले ना की व्हिडिओ आणि ड्रेप अजून छान होऊ शकतो. पण आता ते सगळं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बघूयात. या ड्रेपमध्ये जेव्हा तुम्ही मल्टिपल परफॉर्मन्सेस कराल तर कदाचित तुम्हाला मध्येमध्ये जे दोन परफॉर्मन्सच्या मधला जो गॅप असतो त्यामध्ये तुम्हाला कदाचित थोडं टचअपची गरज भासू शकते. मी सुरुवातीला जो डान्स केला त्यामध्ये मला साडी पक्की आणि कम्फर्टेबल वाटली, काहीच प्रॉब्लेम नव्हता. होपफुली यू गाईज विल लाईक इट टू. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि यापैकी काहीही नाही केलं तरी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार.